नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह चित्रपट प्रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत. संजू, संजय दत्तच्या आयुष्यावरील या चित्रपटाबद्दल तुम्हाला असलेलं विशेष आकर्षण हे संजय दत्त म्हणजे नायक की खलनायक की नायक आणि खलनायक म्हणजे जे काय प्रश्न आहेत त्याची उत्तरे शोधण्याचा केलेला चित्रपट माध्यमातून प्रयत्न. आता संजय दत्तविषयी जे वेगळ्या प्रकारच्या कथा, दंतकथा, गोष्टी, किस्से आहेत का त्याच्या आयुष्यातील जे चढउतार आहेत, आव्हाने, अडथळे, त्याच्याकडे त्यांनी कसं पाहिलं, त्याचा एक त्याची मानसिकता, त्याची जडणघडण, त्याचं एक रॉकीपासूनचं एक रुपेरी आयुष्य आणि त्याच वेळेला त्याच समांतरपणे चाललेलं त्याचं खाजगी आयुष्य किंवा त्याच्या आयुष्यातील इतर काही आलेल्या अडथळे असतील, आव्हानं असतील, वेगळ्या प्रकरणामध्ये तो गुंतला गेला, गुरफटला गेला, त्यावरून त्याची डागाळलेली प्रतिमा आणि त्या प्रतिमेतून बाहेर आल्यानंतरची त्याची वाटचाल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट देईल किंवा हा प्रश्न हा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट देऊ शकला आहे का हे सगळं जाणून घेण्याबद्दलची जी उत्सुकता आहे ते संजू पाण्यातलं सगळ्यात पहिले कारण आहे. संजय दत्त म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे, सुनील दत्त आणि नर्गिस दत्त या दाम्पत्याचा पुत्र जो अगदी सुरुवातीपासून एक प्रकारे म्हणजे खळबळजनक वाटचाल ज्याला म्हणतात त्या वाटचालीवर चालत 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 इथपर्यंत आलेलं आहे. आता ह्यातलं चित्रपटामध्ये 2.5-3 तासात काय काय मांडलंय, कसं मांडलंय आणि त्याला आपण कसे कनेक्ट होतो हे जाणून घेण्याची एक उत्सुकता हे हा चित्रपट पाहण्यातलं एक पहिलं कारण आहे. संजू पाहण्यासाठीचं दुसरं कारण म्हणजे दिग्दर्शक राजकुमार हिराने, मुन्नाबाई MBS, लगेरे मुन्नाबाई ह्या त्याच्या चित्रपटाने आपली एक उत्सुकता वाढवली, त्यानंतरची त्याची जी वाटचाल आहे त्याच्यातून आपल्याला हा एक ह्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी साकारणारा दिग्दर्शक अशी आहे. विधू विनोद चोप्राकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वाटचाल केलेल्या राजकुमार हिराणेला जे काही विषय सुचतात त्या त्या विषयात डीप जाणं किंवा त्याच्यासाठी पटकथेतून वेगवेगळे संदर्भ घेत ती कथा पुढे नेणं किंवा त्या व्यक्तिरेखांना न्याय देणं ह्याच्यावर जी त्याची जी पकड आहे किंवा दृश्य माध्यमामधली त्याच्यात तो स्मार्टपणा आहे तो पाहता आपल्याला संजू चित्रपटामध्ये राजकुमार हिराणे संजूचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्याबद्दलच्या ज्या खूप काही गोष्टी आहेत, त्याच्या आयुष्यातील जे चढउतार आहेत किंवा म्हटल्याप्रमाणे आव्हानं, अडथळे आहेत, ते कसं त्यांनी ह्या चित्रपटात मांडले ह्याबद्दलची उत्सुकता केवळ दिग्दर्शक राजकुमार हिराणे आहे त्यामुळे ती आपली अधिक वाढलेली आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यातलं दुसरं कारण दिग्दर्शक राजकुमार हिराणे हेच आहे. संजू पाहावासा वाटावा यासाठी तर तिसरं कारण म्हणजे रणबीर कपूर. ज्या वेळेला संजय दत्तच्या भूमिकेसाठी म्हणजे संजू या टायटल रोलसाठी रणबीर कपूरची निवड झाली तेव्हा आपल्या भुवया उंचावल्या होत्या. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे दोघांच्या पर्सनॅलिटीमधला फरक. म्हणजे संजय दत्त म्हटल्यानंतर तो एक असा एक रावडेपणा त्या चेहऱ्यावर त्याचं कुठेतरी असे कुठेतरी अशी रेस दिसते की त्यांनी खूप काही सहन केलेलं आहे. ते जे आहे ते रणबीर कपूरच्या पर्सनॅलिटीमध्ये कितपत उतरेल, कसं दिसेल, त्याला कसं शोभेल याबद्दल आपल्याला एक उत्सुकता होती. चित्रपटाचा टीझर जेव्हा आला टीझरमध्ये मात्र रणबीर कपूरमध्ये आपल्याला संजय दत्त दिसला, परंतु पुढे जो आता ट्रेलर आपल्यासमोर सातत्याने येतो आहे त्या ट्रेलरमध्ये मात्र कुठेतरी तो संजय दत्त न वाटता रणबीर कपूर कुठे कुठे वाटायला लागलेला आहे. आता हे प्रत्यक्ष चित्रपटामध्ये म्हणजे फुल लेंथ सिनेमामध्ये हा कसा बॅलन्स सांभाळला गेलेला आहे का रणबीर कपूर हा संजय दत्त कितपत दिसला आहे, वाटला आहे, जाणवला आहे किंवा रणबीर कपूरनी रणबीर कपूर नसणं कसं झाकलं आहे आणि स्क्रीनवर कसा संजू आलेला आहे हे पाहण्याबद्दलची उत्सुकता म्हणजे हे तिसरं एक कारण आहे. संजू पाहावं असं वाटण्याचं चौथं कारण म्हणजे नर्गिस दत्तच्या भूमिकेतील मनीषा कोयराला. आता इकडे दोन गोष्टी सांगायला पाहिजे. मनीषा कोयरालाचं टॅलेंट आपण एक 23-24 वर्षापूर्वी अग्निसाक्षी, बॉम्बे, दिलसे, अकेले हम अकेले तुम अशा काही चित्रपटामध्ये पाहिलं. त्यामध्ये सर्वोत्तम होता
1942 लव स्टोरी. त्यानंतर तिची जी करिअर कुठेतरी उतारायला लागली. आत्ता नर्गिसच्या भूमिकेमध्ये मनीषा कोईरालाला पाहणं म्हणजे, किंवा मनीषा कोईरालाने नर्गिस दत्त कशी साकारली आहे याबद्दल आपल्याला असणारी उत्सुकता हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आता नर्गिस दत्तबद्दल एक गोष्ट सांगायला पाहिजे. ज्या वेळेला संजय दत्तचा पहिला सिनेमा रॉकी रिलीजसाठी सज्ज झाला, तो रिलीज व्हायच्या बरोबर 5 दिवस अगोदर नर्गिस दत्तचं निधन झालं. हे इतकं टचिंग, इतकं भावनिक गोष्ट आहे ना. रॉकीचं मेन थिएटर होतं तारदेवचं गंगा थिएटर, तिकडे त्या चित्रपटाचा प्रीमियर होता. आणि त्या प्रीमियरच्या वेळेला सुनील दत्त आणि संजय दत्त यांच्यामधली जी खुर्ची आहे ती नर्गिस दत्तला श्रद्धांजली म्हणून रिकामी ठेवली होती. मुंबईतील डिस्ट्रीब्युटर गुलशनराव यांच्या मॉडर्न मूवीजच्या वतीने हा सिनेमा रिलीज झाला होता. अशा पद्धतीने म्हणजे आपला पहिला सिनेमा प्रदर्शित व्हायच्या अगदी थोडे काही दिवस अगोदरच आपल्या आईचं निधन होणं हा संजय दत्तसाठी एक फार मोठा धक्का होता. म्हणजे नर्गिसचं संजय दत्तच्या आयुष्यातलं जे स्थान आहे ते रॉकी पूर्वीचं आहे. आणि पुढे आता हा जो सगळा अगोदरचा जो सगळा पोर्शन आहे तो ह्या चित्रपटामध्ये कशा पद्धतीने आलेला आहे, म्हणजे नर्गिसचं आजारपण आणि त्याकडे संजय दत्तनी कशा पद्धतीने ते सगळं फेस केलं, हा पोर्शन ह्या चित्रपटातला महत्त्वाचा घटक ठरेल. आणि मनीषा कोईरालाला नर्गिस दत्त कशा पद्धतीने समजली आहे या तिने कशा पद्धतीने ती व्यक्त केली आहे हे पाहणं ह्या चित्रपटासंदर्भातलं एक चौथं कारण आहे. संजू पाहण्यासाठीचं 5वं आकर्षण म्हणजे चरित्रपट. गेल्या काही वर्षामध्ये आपण मराठीबरोबर हिंदीमध्ये देखील काही चांगले चरित्रपट पाहत आलेलो आहे. कलाकारांवरचा चरित्रपट म्हणायचा तर सिल्क स्मितावरचा डर्टी पिक्चर्स आपण पाहिला, आपल्याला आवडला सुद्धा. आता संजय दत्तच्या चरित्रपटामध्ये असे खूप गोष्टी पाहायला मिळतील अशी आपल्याला एक अपेक्षा आहे. म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटामध्ये त्याचा काही सहभाग होता का, किंवा कितपत होता, त्याला 3 वेळा झालेली शिक्षा, किंवा त्याच्या आयुष्यामधली काही प्रेम प्रकरणं, विशेषतः माधुरी दीक्षित बरोबर त्याचं जोडलं गेलेलं नाव, त्याचा रिचा शर्माशी झालेला पहिला विवाह, पहिल्या विवाहामध्ये त्याला असलेली त्रिशाला नावाची मुलगी, मान्यता दत्तशी झालेला त्याचा दुसरा विवाह, त्याशिवाय संजय दत्तचे काही सेटवरचे काही पार्टीतले किस्से खूप गाजलेले आहेत, ह्या ज्या इतर छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे ह्या चित्रपटामध्ये कशा पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत तर ह्या चरित्रपटातून आपल्यासमोर येतील. आता चरित्रपट म्हटल्यानंतर त्या माणसाची चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न करणं, किंवा तो नायक म्हणूनच प्रेक्षकांसमोर एस्टॅब्लिश करणं ही बऱ्याचदा पटकथाकार आणि दिग्दर्शकाची भूमिका असते. संजय दत्तबद्दल एक वेगळ्या काही मतं असणारा एक वर्ग समाजामध्ये आहे. आता ती मतं हा चित्रपट पुसून काढू शकतो का, किंवा त्याचं हिरो म्हणून असलेलं जी इमेज आहे ती इमेज हा चित्रपट अजून बिल्डअप करतो का, ह्याची उत्तरं मिळवण्यासाठी संजू पाण्यामागचं एक 5वं कारण आहे.